गोवा राज्याला विशेष दर्जा मिळून देऊ, आपच्या कार्यकारी विश्वास कुमार यांचं आश्वासन. भाजप शिरोडा मतदारसंघाचा विजय संकल्प मेळावा येत्या 2 डिसेंबरला आयोजित, 8,000 कार्यकर्ते हजर राहणार. वास्को रवींद्र भवन मध्ये ताल तपस्वी कार्यक्रमाचं आयोजन, उत्कृष्ट तबला वादकांची मैफल. देशातील सर्वात जास्त काळ स्वातंत्र्यासाठी लढणारं गोवा राज्य, ज्यामध्ये आजच्या सरकारनं काळ्या धंद्याचा अड्डा बनवला आहे, अशी टीका आपचे राष्ट्रीय कार्यकारी विश्वास कुमार यांनी केला. गेल्या 4.5 वर्षापासून भाजप सरकारने गोव्यामध्ये लोकांना आश्वासनं देऊन फसवणूक केली असून त्यांना एकता नको, एकरूपता हवी आहे, असंही ते यावेळी म्हणाले. भाजप सरकारने कोणतीच विकास कामं केली नसून जर या निवडणुकीत गोव्यामध्ये आपचा मुख्यमंत्री झाल्यास दिल्लीहून विशेष राज्याची सहमती आपण मिळवून देऊ, असं आश्वासनही कुमार यांनी दिलं. यावेळी आपचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक, राजेश वालवईकर व इतर उपस्थित होते. समुद्र की लहरों पर तैरते हुए काले धंधे के व्यवसायी है जिन्होंने पवित्र गोवा को नशे का अड्डा बनाने का संकल्प किया है भाजपाइयों के साथ मिलकर. अगर इन्हें आपकी तालियों से नहीं पता चला कि क्रांति शुरू हो गई तो कैसे पता चलेगा आपकी तालियों में. लेकिन हिंदुस्तान अपनी आजादी की लड़ाई लड़कर बैठ गया था और गोवा अपनी आजादी की लड़ाई लड़ता रहा. दिल्ली के बाद अगर गोवा में जगह का चुनाव किया गया कि आम आदमी पार्टी यहाँ अपनी बातचीत जनता के बीच रखेगी, यहाँ के नायक नए निकलेंगे, राजे जैसे युवा निकलेंगे, ये किस लिए चुना गया होगा? ऐसी क्या बात हो गई होगी कि पूरे देश में घूमने के बाद भी हमारे नेता अरविंद केजरीवाल ने, हमारे बड़े भाई पंकज जी ने, हम सब ने मिलकर सोचा होगा कि गोवा में क्रांति होनी चाहिए. उसके 2 कारण थे. अरे पहला कारण यही है कि पूरे देश में आजादी की लड़ाई जब थक गई उसके बाद भी आजादी की लड़ाई जिन्होंने सबसे ज्यादा संख्या में और सबसे ज्यादा मेहनत से लड़ी है वो गोवा के लोग हैं जिन्होंने अपनी आजादी की लड़ाई लड़ी है. तो दिल्ली की आजादी के बाद ही गोवा की आजादी शुरू होती है. 47 में भी दिल्ली आजाद हो गया था, उसके बाद गोवा अपनी आजादी की लड़ाई लड़ता रहा. ऐसे लोगों के हाथ में सत्ता है जो इस देश में एकता नहीं चाहते, एक रूपता चाहते. गोवा के नागरिक बैठे हो, इस बात को हजार हजार लोगों तक पहुंचाइए, फेसबुक से, ट्विटर से, गली पर मिलकर. ये यूनिटी नहीं चाहते, ये यूनिफॉर्मिटी चाहते. इनसे तर्क मत करिए, ये अफवाह फैलाने में माहिर है. आम आदमी पार्टी की सरकार आने के बाद यहाँ का मुख्यमंत्री जब दिल्ली जाएगा तो पहली बार विशेष राज्य के कागज लेकर प्रधानमंत्री के दरवाजे पर जाएगा. गोटीवीसाठी रवींद्र दळवी. भारतीय जनता पार्टी शिरोडा मतदारसंघाचा विजय संकल्प महामेळावा 2 डिसेंबर 2016 रोजी आयोजित केला असून सुमारे 8,000 कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री महादेव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात आयोजित केलेल्या सर्व संकल्प मेळाव्यांना जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शिरोडा मतदारसंघाच्या या मेळाव्याला शिरोड्याची जनता पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला शिरोडकरांनी आपली उपस्थिती लावली होती आणि या मेळाव्यालाही हजर राहतील अशी आशा व्यक्त करण्यात आली. या मेळाव्याला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व आदी भाजपचे मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहितीही नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. महामेळावा जे गोयांत चल्ल्या त्या प्रत्येक महामेळाव्याक लोकांचो एक भरीव असो पाठिंबो, उत्सूर्त असो प्रतिसाद आमकां पळयल्लो मेळटा. आमी पळयतात प्रत्येक मेळाव्याक 7 ते 8 हजाराच्या संख्येन लोक जमतात आणि लोक इतले खातीर जमतात की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान गेले 4.5 वर्सांत जे कितें 2012 विधानसभेच्या निवडणुकीक वचन दिल्ले त्या सगळे वचनाची पूर्तता आमच्या सरकारान अवघ्या 4 वर्सां भितर पुराय केल्ली आसा. आणि त्या खातीर गोंयचो तमाम लोक जो आसा, गोंयचो सर्वसामान्य मनीस जो आसा, गोंयचो दुर्बल घटक आसा, गोंयचो शेतकरी आसा, गोंयचो बागायतवालो आसा, मजदूर आसा, हे सगळे लोक भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या ह्या कामान भारावून गेल्ले आसात. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे सरकार परत येऊचे अशी गोंयच्या तमाम लोकांची इच्छा आसा. आणि त्या हाका लागून जो एक उल्याचेर म्हाका केवळ 7 दीस मेळटात, ह्या 7 दिसां भितर 8,000
जमोवपाची आज हजार लोक जमोवपाची किमया जी आसा चमत्कार आसा तो आमचे कार्यकर्ते करताले. आमी हेजे पयलीं जेन्ना आतां विद्यमान प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी जेन्ना गोंयांत आयल्ले तेन्ना शिरोडेच्यान 7,500 लोक त्या सभेक गेल्ले आनी ही गांवांतूच सभा आशिल्ले कारणान ह्या सभेचो प्रतिसाद आसा तो अत्यंत मोठ्या प्रमाणांत मेळटलो. गो टीव्हीसाठी निलेश नाईक. पंडित मारुती कुर्डीकर शिष्य परिवार गोवा व रवींद्र भवन बायणा वास्को आयोजित तबलानवाद समारोह व 8वा संगीत समारोह स्मरणार्थ ताल तपस्वी हा कार्यक्रम रवींद्र भवन सभागृह वास्को येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला उत्तम तबलावादक वरिष्ठ कलाकार यांची मैफिल जमणार असून पारंपरिक व भारतीय वादन सादरीकरण होणार असल्याची माहिती रवींद्र भवन सभागृहाचे अध्यक्ष शेखर खडपकर यांनी दिली. गोव्यात पहिल्यांदाच अशी तबला स्पर्धा आयोजित केली असून प्रख्यात तबलावादक मोहम्मद अक्रम या कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. पंडित मारुती कुर्डीकर शिष्य परिवार आणि रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हंगासर राष्ट्रीय नॅशनल लेवलाक तबला स्पर्धा आयोजित केलेली आसा. जाल्यार ह्या तबला कॉम्पिटिशनाचे फाल्यां सकाळीं प्रायज डिस्ट्रिब्युशन जातले. तेच्या पयलीं शास्त्रीय गायन हंगासर सादर केले जातले आनी ह्या प्रायज डिस्ट्रिब्युशनाक आमचे गोंय राज्याचे आर्ट एंड कल्चर मंत्री माननीय दयानंद मांद्रेकर साहेब उपस्थित आसतले. त्याच प्रमाणे आमचे गोंय राज्याचे वीज मंत्री माननीय मिलिंद नायक यांची उपस्थिती आसतली आनी आमचे डायनामीक आमदार कालू सालमेदा हे हंगासर उपस्थित आसतले. जाल्यार सकाळच्या सत्रान परत एकदा प्रायज डिस्ट्रिब्युशन जाल्या बरोबर शास्त्रीय गायन आनी शास्त्रीय गिटार वादन हंगासर प्रस्तुत करतले. त्या नंतर सांजेच्या वेळाचेर नाट्यगीत गायन जातले आनी सोलो तबला वादन उस्ताद मोहम्मद अक्रम हो एक सेलिब्रिटी जावन तेजे परफॉर्मन्स जातले हंगासर. आनी दुसरे दिसा फाल्यां सर परत संमेलन आसा हंगासर. जाल्यार सगळ्यांक विनंती आसा की पब्लिकांक हो बरो कार्यक्रम पयल्याच वेळा जाता आमच्या रवींद्र भवनान पयल्याच वेळा गोंयांत जाता ही स्पर्धा. जाल्यार सगळ्यांनी मोठ्या संख्येन हंगासर येवन हेजो आनंद घेवचो. तबला वादन मागीर जुगलबंदी जावपाची आसा जाल्यार सगळ्यांक परत एकदा विनंती करता की हो एक आमचो रवींद्र भवनाचो प्रयत्न जावन आसा बरो कार्यक्रम दाखवलो. आमी हंगासर रवींद्र भवन जाल्ले तेन्नासून कला आनी सांस्कृतीक कार्यक्रम दाखयता जाल्यार सगळ्यांनी हंगासर आपली उपस्थिती दाखोवपाची. Tabla and it's going on very nicely. Lot of people should come and attend this function. I'm enjoying it thoroughly because a great music we are going to listen for 2 days, today and tomorrow. So all the people I appeal or request to come and encourage these guys for Hindustani classical music. Go TV साठी सिद्ध यहिरीमट. काँग्रेस पक्षाच्या वतीनं वास्को येथे नवीन उपक्रम राबवला जात असून परिवर्तन टू यू टर्न्स या पुस्तकाचं वाटप घराघरामध्ये केलं जात आहे. भाजप सरकारने कशी जनतेची फसवणूक केली आहे याचा पाढाच या पुस्तकामध्ये रेखाटलाय असं नगरसेवक सैफुल्ला खान यांनी सांगितलं. भाजप सरकारला जनता त्रस्त झाली असून या पुस्तकामुळे त्यांचा खोटेपणा समोर येईल असंही काँग्रेसच्या महिलांनी सांगितलं. वास्कोकरांनी या पुस्तकाचं वाचन करून आपला निर्णय ठरवावा असंही नगरसेवक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. बाहेर सरलेला आहे की त्याच्या बुकार कम्प्लीट बीजेपीन किती केला पण सगळं डायरेक्ट बरयले आहात कसे हाल केला लोकांचे किती केला ते आणि त्याप्रमाणे आज सगळी महिला आम्ही जाऊन सिरियस पोटार बाहेर सरलेले आहात. हे वाचून किती ते पळोवपाचे आणि पुढे किती ते पाऊल घालपाचं त्यांना बीजेपी आता किती केला ते सांगूच नका वाचल्या बरोबर कळटले. आम्ही आज काँग्रेसची महिला बाहेर सरला ते ह्याच्या खातीर भायर सरला आणि हे पळोवन हे करपाचे. पळय आम्ही म्हणून लास्ट 7-8 दीस झाले आम्ही आमची जी आमची काँग्रेस पार्टीन जी पुस्तक काढलेली असा तेजे बद्दल आम्ही प्रत्येक घरान वाटपा लागलेल्या त्या भाशेन आमकां बरो रिजल्ट मेळटा बरे लोक बरे आनंदी जाला खुशाल जाल्ले आसा की ह्या गोवर्मेंटा बद्दल जे आज गोवर्मेंट आसा तेजे बद्दल तेका पुरो जाल्लो आहा की बाबा आनी बीजेपी नाका म्हणून लागले. हांव मागता की प्रत्येक घरकान प्रत्येक वास्तुकारांनी आम्ही एकूच मतान धरपा जाय की आमकां फुडें आमची समज एक देश आमचो गोंय आमचो वास्को फुडार येवपाक जाय जाल्यार काँग्रेस पार्टी हें करूं शकता अशें म्हणून. हांव सगळीं आमची महिलाच आनी सगळे बाकीचे आमचे युथाचो लिडर आसा सेवा दलाचो आसा
आमचे सगळे बाकीचे फ्रंटल ऑर्गनायझेशन असं सो सगळ्यां कडेन आमी सगळे दारा दारा नसून आमी हे दिवपाक सोदतात की बाबा हे इम्पॉर्टंट आहे, वाचपाक जाय की आज त्रास जे आमचे गोंयकारांक जाल्ले ते आमकां त्रास अशें दिसता. गो टी व्ही साठी सिद्ध येहिरीमठ.